अबाउट स्पिल. सो लेट अस स्टार्ट. व्हाट इज स्पिल? समजा तुम्ही आणि तुमचा मित्र दोघे रोज शाळेत जाता. तुम्ही एकाच वेळेला घरून निघता आणि तुम्ही चालत शाळेत जाता आणि तुमचा मित्र सायकलीने शाळेत जातो. तर सगळ्यात आधी कोण पोहोचेल? तुम्ही सांगू शकता की जो सायकलीने जाणारा मित्र आहे तोच आधी पोहोचेल आणि तुम्ही त्याच्यानंतर पोहोचाल. असे रोजच होते. पण जर एखाद्या दिवशी तुमच्या बाबाने मोटरसायकलने तुम्हाला शाळेत सोडलं तर काय होईल? कोण लवकर पोहोचेल? आता तुम्ही म्हणाल की मी बाबासोबत गेलो मोटरसायकलीने म्हणून मी आधी पोहोचणार आणि सायकलीने जाणारा जो मित्र आहे तो उशिरा पोहोचेल. असे का? तर असे यामुळे की जी गती आहे ती गती कमी किंवा जास्त होत असते. सायकलची गती जास्त होती त्यामुळे चालत जाण्यापेक्षा सायकलीने लवकर पोहोचतो. तसेच मोटरसायकलची गती ही सायकलपेक्षा जास्त असते म्हणून आपण मोटरसायकलने सायकलीच्या आधी पोहोचतो. यावरून आपण स्पीड म्हणजे काय हे सांगू शकतो. तर स्पीडची डेफिनेशन बघूया. द डेफिनेशन ऑफ स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड ॲज स्पीड. म्हणजेच एखाद्या वस्तूने एका विशिष्ट वेळेमध्ये जे अंतर पार केले आहे त्यालाच आपण स्पीड असे म्हणूयात किंवा चाल असे म्हणूयात. फ्रॉम दिस डेफिनेशन ऑफ वेट स्पीड वी कॅन से द फॉर्म्युला ऑफ स्पीड. द फॉर्म्युला ऑफ स्पीड इज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच चाल बरोबर अंतर भागेला वेळ. अँड द युनिट ऑफ स्पीड इज युनिट ऑफ स्पीड इज इक्वल टू किलोमीटर पर अवर ऑर मीटर पर सेकंड. आता आपण स्पीड कशी कॅल्क्युलेट करायची ते उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा एखादी बस जळगाववरून निघाली आणि ती औरंगाबादला जात आहे. तर जळगाव ते औरंगाबाद हे अंतर आहे 200 किलोमीटर आणि त्या बसला वेळ लागतो आहे 5 तास. तर बसची स्पीड किती? आपण फॉर्म्युला बघितला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स आपले आहे 200 आणि आपला वेळ जो आहे तो आहे 5. तर आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू मांडूया. 200 / 5 तर आपली स्पीड निघेल 40 किलोमीटर पर अवर. आता समजा दुसरे एक उदाहरण बघू. दुसरी बस आहे ती सुद्धा जळगाववरून निघाली आणि औरंगाबादलाच जात आहे. तर आपले डिस्टन्स 200 किलोमीटर आहे ते सेम राहणार आणि जो वेळ होता तो वेळ आता कमी करूया आपण. ती बस जी आहे दुसरी निघालेली ती 4 तासामध्येच पोहोचत आहे. तर त्या बसची स्पीड किती? आता आपण मगाच्याच फॉर्म्युल्यामध्ये हे दोन्ही व्हॅल्यू ठेवूयात. म्हणजेच 200 / 4 तर उत्तर येईल 50 किलोमीटर पर अवर. तर यावरून आपण असे सांगू शकतो की जेवढे अंतर आहे आणि जो दिलेला वेळ आहे यावरून आपण स्पीड कॅल्क्युलेट करूया.